नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी बुक्स चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शोध या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पुस्तकाचे लेखक आहेत मुरलीधर खैरनार. पुस्तकाची किंमत आहे 500 रुपये. पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केलेले आहे. मित्रांनो, ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीतील हरवलेल्या खजिन्यावर आधारित आहे. अन्य जगाला याचा थोडा सुद्धा अंदाज लागू न देता 350 वर्षापूर्वी विस्मृतीत गेलेल्या खजिन्याच्या शोधावर असलेल्या या जीव घेण्या खेडाचे प्रात्यक्षिक यात पाहायला मिळेल. काल्पनिकतेच्या जोरावर लेखक मुरलीधर खैरनार यांनी मराठी वाचकांसाठी जणू एक वेगळेच प्रतिकृती अर्पण केलेली आहे. त्याबद्दल त्यांना संपूर्ण गुण द्यायलाच पाहिजेत. ही गोष्ट आहे 1670 सालाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी याआधी एका वेळा सुरत लुटली होती आणि पुन्हा एकदा त्यांनी सुरत बेचिराग करण्याची तयारी सुरू केली. बहिर्जी नायकांच्या हेर खात्याने कोणत्याही प्रकारचा सुगावा लागू न देता सुरत मधील हर एक व्यापाऱ्याची वित्त बातमी काढून आणली होती. पहिल्यांदा सुरत लुटल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांमध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण झालेले होते. पण काही काळानंतर सारख्या उठणाऱ्या आवई ऐकून सर्व व्यापारी गाफील झाले आणि याचाच फायदा महाराजांनी घेतला. दुसऱ्या वेळेचे नियोजन इतके गुप्तपणे केले की पहिल्या लुटीपेक्षा कितीतरी अधिक खजिना यावेळी हस्तगत झाला. अक्षरशः तो वाहून नेण्यासाठी जनावरं कमी पडत होती. सुरत लुटून पुन्हा स्वराज्यात माघारी फिरण्यासाठी महाराजांनी पूर्वीचा रस्ता पकडला. पण त्याआधी औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याला त्याच्या हेर खात्यामार्फत त्या गोष्टी समजल्या. त्याने सरदार बहादूर खानला मराठ्यांना अडवण्यासाठी पाठवले. त्यामुळे महाराजांनी लुटीचे 2 भाग करण्याचे ठरवले. त्यापैकी 5,000 घोड्यांवर लादलेला खजिना घेऊन महाराजांनी तुफान वेगाने पूर्वेस जाऊन पुन्हा खाली दक्षिणेकडे वळून स्वराज्य गाठले. तर दुसऱ्या उतरलेल्या खजिन्याचे नेतृत्व गोंदाजी नारो या सरदाराकडे होते. त्याने मोगलांना बगल देत दक्षिणेकडे जायचे ठरवले. दुर्दैवाने त्यांच्या सर्व वाटा अडवल्याने त्यांच्यापैकी एकही सैनिक जिवंत राहिला नाही. गोंदाजी खूप जखमी झाल्याने त्यांना जिवंत पकडून नेण्यात आले आणि एक कोठडीत टाकून त्यांचा छळ करण्यात आला. पण तरीही गोंदाजी डगमगले नाहीत. त्यांच्या जखमांमुळे त्यांच्या शरीरात विष उतरून त्यांचा मृत्यू झाला. आपण पकडले जाणार याची जाणीव असल्यामुळे त्यांनी त्या आधीच सर्व खजिना कुठेतरी डोंगरांमध्ये दडवून ठेवलेला होता. मरण्याआधी त्यांनी लपून ठेवलेल्या खजिन्याचे गुप्त संकेत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याची तरतूद केली होती. पण ते संकेत महाराजांपर्यंत कधी पोहोचू शकले नाही. पुढे महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजांनी सुद्धा खूप प्रयत्न केला आणि त्यापुढे पेशवाईत तर कोणीही या खजिन्याचा विचार देखील केला नाही. काळांतर या खजिन्याचा शोध विस्मृतीत गेला. पण गुप्तपणे या खजिन्याचा शोध सुरू होता. 350 वर्षापूर्वीच्या या खजिन्याचा शोध आजही सुरू आहे. याचा अर्थ त्यामागे काही विशिष्ट घटकांचा स्वार्थ लपला होता ज्यामुळे त्या शोधाला एक रक्तरंजित दिशा मिळाली होती. त्यामुळे त्यासाठी त्यांची हवा तेवढा पैसा खर्च करण्याची तयारी सुद्धा होती. लेखकाने खूप विस्तृतपणे संपूर्ण कथा साकारलेली आहे. इतिहासातील एक रोमहर्षक घटना व आजच्या काळातील जोडलेला तिचा संबंध त्यांचे सुंदर गुंफान केलेले आहे. सर्व भौगोलिक गोष्टी तसेच काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वे त्यांचा नवा पैलू यात आपल्याला पाहायला मिळतो. आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा त्यात भाया देवखळा गोळ यांसारख्या ग्रामीण भागातील सणांची सर्व माहिती या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळणार आहे. तसे सांगण्यासारखं खूप आहे पण त्यामुळे कादंबरीचा रहस्य भेद होण्याचे देखील चिन्ह आहेत. म्हणून हा एक अद्भुत थरार अकल्पित वळण घेत कादंबरी वाचकाला एक वेगळाच अनुभव प्राप्त करून देणार आहे. म्हणून आपण ही कादंबरी सर्वांनी नक्कीच एकदा तरी वाचायलाच पाहिजे. तर मित्रांनो, ही होती माहिती शोध या पुस्तकाची. जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे असेल त्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी आपल्या मराठी बुक्स चॅनलला सबस्क्राईब करा.